मागच्या व्हिडिओत आपण उदाहरणांच्या मदतीने वस्तू वेगवेगळ्या कोनात पाहून बनवलेल्या चित्रांच्या मदतीने त्या ओळखायला शिकलो. ह्या व्हिडिओत आपण वस्तू वेगवेगळ्या प्रकारे बघण्याशी संबंधित काही गैरसमज जाणून घेणार आहोत. जेव्हा गक्कू राजू आणि बबलूला धडा शिकवत होता तेव्हा मीनू लांब उभी राहून हे बघत होती. मीनू राजू आणि बबलूची मदत करायची ठरवते. मीनू राजू आणि बबलूकडे जाते आणि राजूच्या कानात सांगते की ती गक्कूला दाखवायला जाणार आहे की ते खूप हुशार आहेत. गन्नू काका, मी तुम्हाला दोन कोडे घालणार आहे. जर तुम्ही अचूक उत्तर दिलीत तर राजू आणि बबलू अजून 10 उठा कशा काढतील. राजू आणि बबलू घाबरले की जर गक्कूने अचूक उत्तर दिलं तर त्यांना अजून उठावशा काढाव्या लागतील, पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तुम्ही मला एखादी अशी वस्तू सांगू शकता जी दर्शनी भागवरील दृश्य आणि बाजूचे दृश्य सुद्धा एक वर्तुळ आहे? हे तर खूपच सोपे आहे. ही वस्तू ग्लास आहे. तुमचं उत्तर चुकलंय गन्नू काका. ग्लास हा फक्त वरील दृश्य वर्तुळाकार आहे. दर्शनी भाग आयत आहे. बाजूने सुद्धा आयत आहे. अचूक उत्तर एक चेंडू आहे. चेंडूचे वरील दृश्य दर्शनी भाग आणि बाजूचे दृश्य सुद्धा अगदी सारखेच दिसते. माझं दुसरं कोडा आहे. अशी कुठली वस्तू आहे जी वरील दृश्य चौरस आहे, दर्शनी भाग चौरस आहे आणि बाजूने सुद्धा चौरस आहे? माझा लाडका मित्र अप्पू हलवाईचा मिठाईचा खोका. गग्गूने पटकन उत्तर दिले. हे उत्तर सुद्धा चुकीचं आहे. मिठाईचा खोका हा वरील दृश्य नक्कीच चौरस आहे, पण दर्शनी भाग एक आयत आहे आणि बाजूचे दृश्य सुद्धा एक आयत आहे. अचूक उत्तर एक खडूचा डब्बा आहे. खडूचा डब्बा वरील दृश्य दर्शनी भाग आणि बाजूचे दृश्य सुद्धा अगदी सारखंच दिसतो. काही अशा वस्तू आहे त्यांचा आकार तिन्ही बाजूंनी वरील दृश्य बाजूचे दृश्य आणि समोरील बाजूने सुद्धा सारखा दिसतो. राजू आणि बबलू आनंदाने उड्या मारू लागले आणि मग ते तिघे एकत्र पार्क मध्ये खेळायला निघून गेले. तर मुलांनो, या व्हिडिओत आपण शिकलो की अशा काही वस्तू आहेत ज्यांचा आकार तिन्ही बाजूंनी वरील दृश्य टॉप व्ह्यू, दर्शनी भाग फ्रंट व्ह्यू आणि बाजूचे दृश्य साइड व्ह्यू अगदी एकसारखाच दिसतो.